तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे बेस्ट एज्युकेशनल क्लासेस। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गुणोत्तर प्रमाण ज्याचं लेक्चर क्रमांक एक आपण मागील दिवसामध्ये पाहिलं होतं, आज आपण लेक्चर क्रमांक दोन पाहणार आहोत। आणि लेक्चर क्रमांक दोन मध्ये प्रकरण दोन वरती गुणोत्तर प्रमाणचे कसे प्रश्न येतात आणि मागील चार ते पाच वर्षामध्ये पोलीस भरतीला कसे प्रश्न आले होते आपण पाहणार आहोत। ओके, सर्वप्रथम तुम्ही लक्षात घ्यायचं आहे या प्रकरणामध्ये ज्या ठिकाणी गुणोत्तर दिलेलं असेल त्या ठिकाणी तुम्हाला प्रमाण एक्स म्हणून मानायचं आहे, ज्या ठिकाणी गुणोत्तर आलं त्या ठिकाणी एक्स आलाच म्हणून समजायचं आहे। ओके, मग आता बघा प्रश्न क्रमांक पहिला काय सांगतो, या ठिकाणी सांगितलंय बघा ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर 4:3 आहे। ओके, ए चे वय 24 वर्ष असेल तर बी चे वय काढा। ओके, काय सांगितलं बघा, ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर 4:3 आहे। मी तुम्हाला काय सांगितलं, ज्या ठिकाणी गुणोत्तर आलंय त्या ठिकाणी एक्स आलाच म्हणून समजा। मग बघा ए च वय दिलंय आणि बी च वय दिलंय, ए च वय किती दिलंय बघा तर 4x दिलंय आणि बी च वय किती दिलं बघा 3x। ओके, बघा ए च वय 4x मानलंय, बी च वय 3x मानलंय, 4:3 गुणोत्तर होतं, 4 आपण 4x मानलंय आणि 3 3x। ओके, कारण की बघा ए एक नंबर होता, या ठिकाणी एक नंबर 4 आहे म्हणून ए च वय 4 आणि बी 2 नंबर आहे आणि 2 नंबरला 3 आहे म्हणून बी च वय 3। आता सांगितलंय काय बघा, ए च वय 24 वर्ष आहे, ए च वय 24 वर्ष आहे तर बी च वय किती। आता मला सांगा ए च वय 24 वर्ष आहे आणि ए च वय किती दिलंय बघा या ठिकाणी, आजच्या वयाचं गुणोत्तर 4x आहे, मग ए च्या ऐवजी आपण 4x टाकू आणि बरोबर 24 तासात। ओके, आता बघा एक्स तासात 24 देखील तासात, हा 4 तिकडे भागिले जाईल, 4 × 4 = 24 म्हणजे एक्स बरोबर आलाय 6। पण आपल्याला काढायचंय बघा बी च वय, बी च वय काढायचं, मग बी च वय 3x आहे, मग 3 आणि एक्स मध्ये गुणाकार आहे आणि गुणाकाराच्या ऐवजी आपण 6 ठेवूया एक्सच्या ऐवजी, मग 3 × 6 = 18 होतात, म्हणजे 18 वर्ष बी च वय असेल, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असेल। ओके, आता बघूया प्रश्न क्रमांक 2, अगदी त्यासारखंच आहे बघा, ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3 आहे। बघा ए च वय आणि बी च वय यांचं गुणोत्तर दिलंय, ए च वय 2x सांगितलंय आणि बी च वय बघा 3x, ए च आणि बी च गुणोत्तर 2:3 आहे, मग ए च वय 2x आणि बी च 3x मानलंय। जर बी च वय 33 असेल, बघा बी च वय जर 33 असेल तर ए चे वय किती असं विचारलंय, मग बी च आजचं गुणोत्तर किती आहे 3x, आपण ते टाकूया आणि बरोबर 33 तासात, मग 3 तिकडे भागिले जाईल बघा एक्स बरोबर 33/3, 3 × 3 आणि 3 × 3 म्हणजे एक्स बरोबर आलंय 11। ओके, एक्स बरोबर आलंय 11, पण आपल्याला काढायचं बघा ए च वय, मग आपल्याला माहितीये बघा 2 आणि 1 मध्ये गुणाकार आहे, मग 2 × 1 ऐवजी 11 ठेवूया, म्हणजे 11 × 2 = 22, म्हणजे 22 वर्ष ए च वय असेल, मग 22 पर्याय क्रमांक 4 तुम्हाला दिसत आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असेल। विद्यार्थी मित्रांनो, आता वळूया प्रश्न क्रमांक 3 कडे। ओके, प्रश्न क्रमांक 3 काय सांगतो बघा, दोन भावांच्या वयाचे गुणोत्तर 4:9 आहे, लहान भावाचे वय 16 असेल तर मोठ्या भावाचे वय किती। आता ठिकाणी दोन भाव आहेत आणि त्यापैकी एक लहान भाव आहे आणि दुसरा मोठा भाऊ आहे। ओके, मग आता गुणोत्तर बघा 4:9 असं दिलंय, आता एक गोष्ट लक्षात ठेवा, 4 आणि 9 आहे, मग एक लहान भाऊ आहे आणि एक आहे बघा मोठा भाऊ। ओके, मग आता लहान भाऊ याच्यापैकी कोण असेल, 4 वाला असेल की 9 वाला असेल, तर नक्कीच ज्याचं गुणोत्तर लहान तो लहान असेल, म्हणजे 4 आणि मोठा भाऊ किती 9। ओके, पण गुणोत्तर आल्यानंतर मी काय सांगितलं, एक्स मानायचं, मग लहान भावाचं वयाचं गुणोत्तर 4x आणि मोठ्या भावाचं 9x, पण सांगितलंय बघा लहान भावाचे वय 16 असेल तर लहान भावाच्या वयाचं गुणोत्तर किती आहे बघा 4x, आणि हे जर 4x 16 असेल तर, ओके म्हणजे समजलं असेल तर बघा व्यवस्थित लिहू सांगतो, लहान भावाचे वय, ओके लहान भावाचे वय जर 16 असेल तर सांगितलंय, आता लहान भावाच्या वयाचं गुणोत्तर 4x या ठिकाणी टाकूया आणि बरोबर 16 तसाच। ओके, 4 तिकडे भागिले जाईल, एक्स बरोबर 16/4, म्हणजे बघा 4 × 4 = 16, एक्स ची किंमत आली 4, पण आपल्याला मोठ्या भावाचं वय काढायचंय, मग मोठ्या भावाचं वय 9x आहे, 9 आणि 1 मध्ये गुणाकार आहे, 1 च्या ऐवजी 4 टाकूया, मग 9 × 4 = 36 होतात, म्हणजे 36 वर्ष हे मोठ्या भावाचं वय असेल, मग पर्याय क्रमांक 1 तुम्हाला 36 दिसत असेल, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर असेल। ओके, आता बघूया या प्रकारचे शेवटचा प्रश्न, सांगितलं बघा भाऊ व बहीण यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे, बघा एक भाऊ आहे आणि एक बहीण आहे आणि भावाच्या वयाचं आणि बहिणीच्या वयाचं गुणोत्तर 4:5 आहे। आता भाऊ एक नंबरला आहे, या ठिकाणी बघा एक नंबरला 4 आहे, आणि त्यानंतर बघा या ठिकाणी दोन भावांच्या वयाचं गुणोत्तर होतं 4:9 होतं, पण या ठिकाणी लहान आणि लहान भाऊ आणि मोठा भाऊ असा सिक्वेन्स दिला नव्हता, आपल्याला गुणोत्तरापैकी ओळखायचं होतं मोठा कोण आणि लहान कोण, या ठिकाणी बघा सिक्वेन्स दिला भाऊ आणि बहीण, मग भावाचं 4x असणार आणि बहिणीचं बघा 5x असणार। ओके, गुणोत्तर आल्यानंतर एक्स प्रमाण मानायचंय, मग सांगितलंय काय बघा, बहिणीचे वय 30 वर्ष असेल तर, मग बहिणीचं वय काय आहे बघा 5x, आपण असं लिहूया बघा बहिणीचं वय, बहिणीचे वय बरोबर 30 वर्ष, बहिणीचे वय 30 वर्ष, पण बहिणीच्या आजच्या वयाचं गुणोत्तर 5x आहे, मग त्याच्याऐवजी 5x टाकूया,
बरोबर 30 तासात, एक्स बरोबर 30 तासात 5 तिकडे भागिले जाईल, 5 5 5 5 30 म्हणजे एक्स बरोबर आलाय 6, पण आपल्याला तर भावाचं वय काढायचंय, मग भावाच्या वयाचं गुणोत्तर 4x आहे, मग 4 आणि x मध्ये गुणाकार आहे आणि एक्सची किंमत 6 आली, म्हणजे 4 6 24 हे त्याचं उत्तर असेल, म्हणजे भावाचं वय 24 वर्ष असेल, मग पर्याय क्रमांक 1 ला 24 दिसत आहे म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असेल. विद्यार्थी मित्रांनो आता पाहूया पुढचे काही प्रश्न. ओके, प्रश्न क्रमांक 5 बघा. वडिलांचे व मुलाचे वयाचे गुणोत्तर 5 असतील आहे, जर त्यांच्या वयांची बेरीज 80 वर्ष असेल तर वडिलांचे वय किती. ओके, या पुढच्या प्रश्नामध्ये तुम्हाला बघा मुलांच्या किंवा वडिलांच्या वयाची बेरीज, अंकांची बेरीज किंवा अंकांमधील फरक किंवा वडिलांच्या व मुलाच्या वयामधील फरक असे नाव ऐकायला मिळतील. ओके, पहिले 4 जे प्रश्न होते ते वेगळ्या प्रकारामध्ये येत होते, सोपे होते. आता या प्रकारचे प्रश्न बघा, यामध्ये तुम्हाला दोघांची बेरीज करायची किंवा दोघांमधील फरक ओळखायचा आहे. मग एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी फरक नाही त्या ठिकाणी वजाबाकी करायची आणि ज्या ठिकाणी बेरीज नाही त्या ठिकाणी बेरीज करायची. ओके, आता या ठिकाणी सांगितलं बघा वडिलांच्या व मुलाच्या वयाचे गुणोत्तर 5 असतील आहे. पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितलं जर गुणोत्तर आलं तर बघा प्रमाण एक्स मानायचं आहे. मग वडिलांचं वय, ओके वडिलांचं वय बघा, वडिलांच्या वयाचं गुणोत्तर 5 आहे, 5x मानूया, आणि मुलाच्या वयाचं गुणोत्तर बघा 3 आहे, तर बघा मुलाच्या वयाचं मुलगा याच्या वयाचं गुणोत्तर 3 आहे, तर बघा 3x मानूया. वडील 5x कारण की प्रमाण एक्स मानायचंय, मुलगा 3x, आणि या दोघांची बेरीज, ह्या जर 5x आणि हा 3x जर मी बेरीज केली तर काय सांगितलं बघा, त्यांच्या वयांची बेरीज 80 असेल, म्हणजे दोघांची बेरीज 80 असेल तर वडिलांचे वय किती. वडिलांचं वय 5x आहे पण ते संपूर्ण वय काढण्यासाठी आपल्याला एक्स पाहिजे, मग इथून आपल्याला एक्स मिळेल बघा 5 आणि 3 8x बरोबर 80. तसाच हा जो आता येतो गुणिले बरोबरच्या पलीकडे भागिले होईल, 80 भागिले 8, 8 1 8 8 10 80, एक्स बरोबर आलाय 10. ओके, म्हणजे प्रमाण जे मानलं होतं ते 10 आलंय, पण आपल्याला वडिलांचं वय काढायचं आहे आणि वडिलांचं वय 5x आहे, मग 5 मध्ये आणि एक्स मध्ये गुणाकार आहे आणि एक्सची किंमत 10 आहे, म्हणजे 5 10 50 50 वर्षे वडिलांचं वय असेल. मग पर्याय क्रमांक बघा 2 ला 50 दिसत आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असेल. ओके, जर समजलं असेल तर व्हिडिओ रिपीट करून बघा जेणेकरून तुम्हाला समजून जाईल. प्रश्न क्रमांक 6 बघा, 2 संख्येचे गुणोत्तर 7 3 आहे. आता 2 संख्या तुम्हाला माहित आहे का नाही. ओके चला, त्याच्यामध्ये पहिली संख्या आणि दुसरी संख्या मानूया. ओके, आता बघा 2 संख्येचे गुणोत्तर 7 3 आहे, मग पहिली संख्या 7 आहे तर बघा तिथं प्रमाण 7x मानूया आणि दुसरी संख्या बघा 3x मानूया. ओके, पहिली संख्या 7x गुणोत्तर 7 3 आहे. ओके, मग प्रमाण एक्स मानलं 7x आणि 3x, पहिली झाली 7x आणि दुसरी संख्या 3x आणि त्यांच्यामधील फरक, ओके त्यांच्यामधील फरक बघा, या ठिकाणी फरक शब्द राहिलाय, त्यांच्यामधील फरक 28 आहे. ओके, मग फरक काय दाखवतो बघा, फरक दाखवतो वजाबाकी, म्हणजे हा जो 7x आहे आणि हा जो 3x आहे त्यांच्या जर मी फरक घेतला तर बघा वजाबाकी किती तर मला 28 उत्तर भेटते. ओके, तर एक्स किती काढायचं आहे, 7 2 3 गेले किती बघा 4x राहतात बरोबर 28. तासात एक्स बरोबर 28 देखील तासात, 4 गुणिले 1 भागिले होईल, 4 1 4 4 7 28, एक्स बरोबर 7 आलाय. पण आपल्याला काढायचंय काय बघा, त्यांच्यामधील फरक दिला होता म्हणजे वजाबाकी दिली होती जी 28 होती, पण त्या संख्या कोणत्या आहे आपल्याला काढायचंय. मग तुम्हाला माहित आहे पहिली संख्या 7x आहे, मग 7 आणि x मध्ये गुणाकार आहे, मग एक्स ची किंमत 7 टाकूया बघा, 7 7 49, म्हणजे 49 ही पहिली संख्या आणि दुसरी संख्या किती असेल बघा 3x, मग 3 गुणिले x ची किंमत किती बघा 7, 7 3 21, 7 3 21 ही दुसरी संख्या, म्हणजे 49 व 21 ह्या त्या 2 संख्या असतील. मग हा पर्याय तुम्हाला बघा 2 नंबर दिसत आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असेल. विद्यार्थी मित्रांनो आता बघूया प्रश्न क्रमांक 7. ओके, प्रश्न क्रमांक 7 बघा काय सांगतो, जर 2 संख्यांचे गुणोत्तर 2 3 आहे व त्यांच्या वर्गांची बेरीज 468 आहे तर ते अंक शोधा. ओके, आता काय करूया बघा, आपण पहिली संख्या, ओके दुसरी संख्या असं मानूया, आता आपल्याला माहित नाही मोठी कोण आणि छोटी कोण. ओके, आता पहिली संख्येचं गुणोत्तर 2 दिलंय तर 2x मानूया आणि दुसऱ्या संख्येचं बघा 3 दिलंय तर 3x मानूया, कारण की जर गुणोत्तर आलं तर बघा प्रमाण एक्स मानायचं आपलं. ओके, आणि काय सांगितलं बघा पुढे कंडिशन, त्यांच्या वर्गांची बेरीज, म्हणजे बघा हा जो 2x आहे त्याचा वर्ग आणि हा जो 3x आहे बघा त्याचा वर्ग आणि या दोघांच्या वर्गांची बेरीज जी की 468 सांगितली, त्या दोघांच्या वर्गाची जर बेरीज केली तर 468 उत्तर मिळतंय. मग सोडवूया बघा, आता आहे 2 चा वर्ग बघा 4, या कंसामध्ये ज्या कोणत्या गोष्टी त्यांचा वर्ग करायचा आहे, 2 चा पण वर्ग आणि 1 चा पण वर्ग, 2 चा वर्ग 4 आणि 1 चा वर्ग x² अधिक बघा 3 चा वर्ग 9 अधिक सॉरी 2 चा वर्ग 4 त्यानंतर 1 चा वर्ग x², 3 चा वर्ग 9 आणि 1 चा वर्ग बघा x² बरोबर 468. त्यानंतर बघा 9 4 किती होणार बघा, सोबतचे जे चल आहेत ते सारखे x² म्हणजे यांची बेरीज होईल 9 4 13 x² म्हणजे बरोबर 468.
468 मग आता हा जो 13 बघा गुणिले आहे तिकडे आता भागिले होईल म्हणजे एक चा वर्ग तासात 468 देखील तासात आणि भागिले 13 मग 13 पाड्यामध्ये 46 आहे का बघा तर 13 पाड्यामध्ये 46 नि पण त्याच्या जवळ 39 आहे तर 1 13 13 3 39 ओके खाली उरले बघा 7 7 वरती हा 8 46 मधून 39 गेले खाली उरले 7 7 वरती तो पुढचा 8 गेला मग 13 पाड्यात बघा 13 68 6 नंबरला आहे म्हणजे 1 वर्ग बरोबर 36 त्यानंतर बघा हा स्क्वेअर पुढे जाताना अंडर रूट मध्ये जाईल म्हणजे वर्गमुळात जाईल आणि 36 कोणाचा वर्ग आहे तो 6 वर्ग आहे तो बाहेर येईल म्हणजे 1 हे प्रमाण मानलं होतं आणि ते 6 आलंय मग जर प्रमाण 6 आलंय तर बघा पहिली संख्या व दुसरी संख्या आपल्याला काढायची ते अंक शोधायचे पहिली संख्या 2x आहे ओके एक्सच्या ऐवजी बघा 6 टाकूया 2 × x 6 आणि 3 × x 6 बेसही 12 होतात आणि 3 × 6 = 18 होतात म्हणजे ते अंक 12 आणि 18 असतील मग बघा पर्याय क्रमांक 3 ला तुम्हाला ते अंक दिसत असतील म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असेल ओके आता प्रश्न क्रमांक 8 बघा ए व बी यांची एकूण वय 39 वर्ष आहे त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4 + 9 आहे तर बी चे वय किती पहिले 4 प्रश्न जे पाहिले होते त्या सारखा प्रश्न आहे बघा ए व बी यांच्या वयाचं गुणोत्तर ए च्या वयाचं गुणोत्तर 4x आणि बी च्या वयाचं गुणोत्तर बघा 9x ओके एक नंबर ए आहे म्हणून 4 2 नंबर बी आहे म्हणून 2 नंबरला 9 आणि दोघांचं एकूण वय ए व बी यांचे एकूण वय 39 आहे ओके तर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती असं विचारलंय एकूण म्हणजे काय बघा बेरीज म्हणजे 9 हा जो ए आहे तो आणि हा जो बी आहे तो यांचं एकूण म्हणजे बेरीज जर केली तर 39 वय भेटतंय मग ए किती आहे बघा 4x बी किती आहे बघा 9x आणि बरोबर 39 9×4 बघा 13x बरोबर 39 एक्स बरोबर 39 तसाच 13 तिकडे भागिलेला गेला 13 × 13 = 39 एक्स बरोबर आलाय 3 ओके पण आपल्याला काय करायचंय बी चं वय किती मग बी चं वय बघा 9x आहे मग 9 × x ची किंमत बघा 3 म्हणजे 9 × 3 = 27 हे बी चं वय असेल मग 27 बघा पर्याय क्रमांक 2 ला तुम्हाला दिसतंय म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो आता बघूया आजच्या लेक्चरचे शेवटचे 2 प्रश्न ओके प्रश्न क्रमांक 9 बघा 2 संख्यांची बेरीज 96 आहे व त्यांची वजाबाकी 24 आहे तर त्यांचे गुणोत्तर किती 2 संख्या आहेत त्यांची बेरीज 96 आहे ओके पण वजाबाकी 24 आहे तर त्यांचे गुणोत्तर किती आता या ठिकाणी गुणोत्तर दिलं नाही जर गुणोत्तर आला असतं तर एक्स कन्फर्म आला असता पण 2 संख्या सांगितल्यात आता आपण काय करूया बघा पहिली संख्या एक्स मानूया आणि दुसरी संख्या वाय मानूया ओके बघा तुम्ही 10वी मध्ये 2 चलातील रेषीय समीकरण नावाचं चॅप्टर पाहिलं असेल त्यामधलं एक्झाम्पल आहे 2 संख्येची बेरीज आता या 2 संख्या मानल्या आपण एक्स आणि वाय नावाच्या आता यांची बेरीज म्हणजे बघा एक्स आणि वाय जर यांची बेरीज केली तर सांगितलं 96 उत्तर मिळतंय म्हणजे त्यांची बेरीज 96 आहे व त्यांची वजाबाकी म्हणजे एक्स आणि वाय यांची वजाबाकी केली तर बघा 24 उत्तर मिळतंय तर त्या संख्यांचं गुणोत्तर आपल्याला काढायचंय म्हणजे संख्या तर काढायचे पण त्यांचं गुणोत्तर देखील काढायचंय आता हे 2 समीकरण आपल्याला मिळाली जर आपण यांची बेरीज केली तरी आपल्याला उत्तर मिळेल आणि वजाबाकी केली तरी उत्तर मिळेल आता बघा बेरीज करूया आपण जर बेरीज केली तर कोणत्याही चिन्ह बदलत नाही वाय मधून वाय गेला कारण की बघा प्लस आणि मायनस वजाबाकी होणार वाय मधून वाय कट एक्स आणि एक्स बघा 2x बरोबर 24 × 96 बघा 6 × 4 = 10 आजचा 9 × 2 = 11 11 × 1 = 12 ओके एक्स बरोबर 120 तासात आणि हा 2 × जर तिकडे आता भागिले जाणार बेसही 12 आणि 0 तासात म्हणजे एक्स बरोबर आले 7 एक्स नावाची संख्या 7 आहे पण आपल्याला वाय नावाची संख्या देखील पाहिजे कारण की दोघांचं गुणोत्तर काढायचंय ओके मग आता एक्स ची किंमत जी 7 आहे बघा ती पहिल्या याच्यामध्ये टाकूया म्हणजे वाय मिळेल आपल्याला मग पहिलं इक्वेशन होतं बघा एक्स अधिक वाय बरोबर 96 ओके मग वाय ची किंमत 60 आली ती टाकूया 60 + y आणि बरोबर 96 मग 60 तिकडे आला तर बघा मायनस होईल म्हणजे 96 - 60 मग 96 × 60 गेले तर किती येतात 36 म्हणजे ती संख्या बघा 36 असेल म्हणजे पहिली संख्या 60 आणि दुसरी संख्या 36 म्हणजे एक्स नावाची संख्या आणि वाय नावाची संख्या यांचं गुणोत्तर काढायचं होतं तर एक्स नावाची संख्या बघा 60 आली आणि वाय नावाची संख्या 36 आली मग या दोन्ही संख्या कोणाच्या पाड्यात आहे त्यांनी भाग द्यायचा झाला आपलं गुणोत्तर ओके बघा या दोन्ही संख्या 12च्या पाड्यात आहे 12 × 33 = 12 × 5 = 60 म्हणजे 5/3 आपलं उत्तर आलंय म्हणजे 5 + 3 हे त्यांचं गुणोत्तर असेल मग 5 + 3 पर्याय क्रमांक किती दिसतो जर एक नंबर लिस्ट नाही म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असेल ओके आता शेवटचा प्रश्न पाहूया बघा जो आपण पहिल्या प्रकारचे प्रश्न पाहिले होते अगदी त्यासारखा आहे खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर 3 + 7 आहे बघा एक खुर्ची आहे आणि एक आहे टेबल आणि त्यांच्या वयाचं गुणोत्तर दिलंय मी काय सांगितलं गुणोत्तर आलं तर एक्स आला ओके मग खुर्चीचं गुणोत्तर 3 म्हणजे 3x मानू आणि टेबलचं गुणोत्तर 7 म्हणजे 7x मानू ओके आणि सांगितलं काय बघा टेबलची किंमत म्हणजे टेबलची किंमत दिली जी की 441 आहे पण टेबलच्या किमतीचं गुणोत्तर तर 7x आहे मग टेबलच्या ऐवजी टाकूया 7x
बरोबर 441 तासात 7 गुणिले बरोबर च्या पलीकडे जाताना भागिले होईल 441/7 मग 7 ने बघा भाग जातो तर बघा 7 च्या भागात 44 नाही पण 42 आहे 7 × 7 = 42 44 मधून 42 गेले उरले 2 वरती पुढचा 1 7 × 21 म्हणजे प्रमाण एक्स मानलं होतं आणि ते 63 आलंय आपल्याला काढायचंय बघा खुर्चीची किंमत आणि खुर्चीच्या किमतीचं गुणोत्तर 3x आहे 3 आणि x मध्ये गुणाकार आहे आणि x ची किंमत बघा 63 आली तर यांचा गुणाकार आपण केला तर आपलं उत्तर मिळेल 3 × 3 = 9 बघा आणि 3 × 7 = 18 ओके गुणाकार तुम्ही साईडला देखील करून पाहू शकता म्हणजे 189 हे खुर्चीची किंमत असेल मग 189 पर्याक्रमांक 3 ला दिसत आहे म्हणजे पर्याक्रमांक 3 हे आपलं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण गुणोत्तर आणि प्रमाण याचं लेक्चर क्रमांक 2 पाहिलं ओके येणाऱ्या पुढील लेक्चर मध्ये आपण आणखी प्रश्न पाहणार आहोत जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर विद्यार्थ्यांना देखील पाठवा जेणेकरून त्यांना देखील याची मदत होईल थँक्यू.